भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। इस्लामपूर हायस्कूल ते शाहूनगर सुरू असलेले पाईपलाईनचं काम महाडिक युवा शक्तीच्या सुजित थोरात व कार्यकर्त्यांनी थांबवलं। नगरपालिकेकडे सातत्यानं पाठपुरवठा करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नगरपालिकेच्या स्वनिधीतून सोडविण्यासाठी अंदाजे ₹17 लाखाचं टेंडर कमी वेळात काढून ठेकेदारांना दिले, पण त्यानंतर हे काम कसं सुरू आहे किंवा काम टेंडरप्रमाणे सुरू आहे का नाही याकडे एकाचंही लक्ष नाही। पण या कामामुळे गेली अनेक दिवस महादेवनगर शाहूनगर या परिसरात पाणी सुटलेलं नाही। लोक पाणी नसल्यानं त्रस्त झाले असताना नगरपालिकेच्या दुर्लक्ष केल्यानं ठेकेदारानं प्लास्टिकची साधी पाईप टाकून नागरिकांच्या पैशाची लूट करण्याचा प्रयत्न सुरू केला होता। याची माहिती नागरिकांनी देताच महाडिक युवा शक्तीचे सुजित थोरात यांनी व प्रकार बघितला। मुख्याधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या कानावर घातला तरी ती मुजोर ठेकेदार ती बदलायला तयार नव्हता। त्यानंतर युवा शक्तीचे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी ही पाईपलाईन बदलली नाही तर ती फोडून टाकू, पण जे काम टेंडरमध्ये आहे त्याप्रमाणे काम करावे लागेल असा दम पाणी पुरवठा अधिकारी अविनाश जाधव यांच्या समोर दिला। त्यानंतर ही पाईप कार्यकर्त्यांनीच काढून टाकली। नवीन पाईप घातल्यावरच कार्यकर्ते शांत झाले व या प्रकरणावर पडदा पडला। यावेळी शाहूनगर महादेवनगर महात्मा फुले कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते। या आंदोलनात धीरज कबुरे, प्रसाद बाबर, मयुरेश शेजाळे, अखिलेश शिंदे, सुदाम चव्हाण, शुभम यादव यांनी आक्रमक पवित्रा घेऊन काम करून घेतलं।